हॅलो, गुड इव्हनिंग. आज इव्हनिंग झालेली आहे व्लॉग करण्यासाठी, कारण की आता वाजलेली आहेत सायंकाळची 5 आणि 5 वाजता मी व्लॉगिंग आजची चालू केलेली आहे. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे व्हेज बिर्याणी. है ना प्रक्षिता, तुला आवडते का व्हेज बिर्याणी? व्हेज बिर्याणी पुला पुला नाही आवडत? रियान तुला तुला आवडते पुलाव? व्हेज बिर्याणी त्या दिवशी केली आपण तशी व्हेज बिर्याणी करणार आहे. आताच का तयारी का? नाही लय दिवस झालं होतं ना, आज करणार आहे परत. चला मस्तपैकी तर आज व्हेज बिर्याणीची रेसिपी मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. चला बघूया आधी किचनमध्ये किती गर्दा पडला आहे. चहा पाणी झालेला आहे आत्ताच आणि खूप गर्दा पडला आहे किचनमध्ये. बघा एवढा सगळं. आणि आत्ता मी कुकर वापस करून आले. तर आत्ता मी कुकर आणलेला आहे हे वाला. आत्ता आणलं आहे पेस्टीच कुकर. ठीक आहे बघा, ते कुकर आणले आज मी. तर हे 5 लिटरचं आहे. हे कुकर 5 लिटरचं आहे आणि बघा असं आहे 5 लिटरचं. आवरची डिझाईन मला आवडली, खूप नवीन आहे थोडीशी. याची रेट आहे 2200 रुपयाला दिले 5 लिटरचं. सो आवडलं मला की चांगलं टिकलंच असं वाटते मला. त्यांनी वॉरंटी पण दिलेली आहे याची. आता बघूच किती दिवस टिकते. सो आता हे करता एवढं आवडते किचनवरचं. आणि त्याच्यानंतर मग लागणार आहे रात्रीच्या स्वयंपाकासाठी. देवाला दिवा पण लावून घेते आधी, तर दिवे लागणी होईलच त्याच्यामुळे. तर आता मला करायची होती बिर्याणी, पण त्याच्या आधी थोडंसं काम निघाले. कारण की अचानकच आम्हाला उद्या बाहेर जायचं ठरलंय. तर सगळेजण मिळून जाणार आहेत आम्ही, बाहेर गावी जाणार आहेत. आणि त्याच्यासाठी मग माझी थ्रेडिंग जी आहे ती खूप वाढली, त्याच्यामुळे करून येते म्हणलं. इथं बाजूलाच आमचं एक छोटंसं पार्लर आहे घरगुतीच, आणि तिथे मी जाते दरवेळेस, तिथेच करते. आणि आजही तिथेच जाणार आहे. सो चला आधी जाऊन येते तिथं, आणि नंतर मग बिर्याणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर करते. चल प्रक्षिता, तुला यायचं आहे इथं थ्रेडिंगला? चालले हा. चल प्रक्षिता, इथं थ्रेडिंगला चालले बाळा. कशामुळं? हो बाबा थोडा आला ना. हो काय पटकन. चल उलटी घातली सँडल. बघा इथं सगळं अंधारच आहे. है ना प्रक्षिता? प्रक्षिता दिसत झाली, दिसायली का? दिसन झाली. तर हे बघा घर जे दिसतंय का तुम्हाला, आमचं मामा दिसायलेत तिथून. इथं थोडंसं समोर आलं की ते घर आहे. चल माझी खाली आहे, चल ना खाली चप्पल. चल चला हवेच. आलं घर. तर आत्ताच आली मी थ्रेडिंग करून. हे बघा अशी केलेली आहे. आणि मी ते ॲलोवेरा जेल लावलं, थोडीशी आग होत होती, खूप वाढली होती, त्याच्यामुळे करताना खूप त्रास झाला थोडा. आणि मग आले आले मी थोडं ॲलोवेरा जेल लावले, थोडं थंड वाटायला. आता अशी केलेली आहे, थोडी जाडच ठेवते मी, मला बारीक नाही आवडत. तर आता लागणार आहे स्वयंपाकाला. खूप उशीर झालाय, टाईम झालेला आहे 7 वाजत. आता 7 वाजेपर्यंत बघा वाटाण्याच्या शेंगा सोलत होते मी. वाटाण्याच्या शेंगा सोलता सोलताच गेले होते. आता करणार आहे व्हेज मटर बिर्याणी, म्हणजेच पुलाव. असं चला आता. आणि त्यासाठी हा मसाला, व्हेज बिर्याणीचा मसाला, हे टाकून करणार. खूप भारी होते तिथं, मला तर खूप अनुभव आला ह्या मसाल्याचा. एकदम सुपर लागते, जशी की आपण हॉटेलवरती बिर्याणी खात होता तशीच लागते. आता करणार आहे मी अद्रक लसण सोलून घेते. लसण सोबत फ्रीजमध्ये काय काय आहे बघते. एकदा फ्लावर, कॉलीफ्लावर, टोमॅटो आणि कोथिंबीर. कोथिंबीर टोमॅटो आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे कांदे.
कांदे घेते आधी। तर कांदे घेतले की तुम्ही तर सर्वात आधी आपल्याला इथे भात शिजून घ्यायचा आहे, म्हणजे भात नाही करायचा, तांदळाला थोडंसं उकळून घ्यायचं आहे, म्हणजे 4 ते 5 मिनिट तांदूळ शिजू द्यायचे। तर इथे तांदूळ आपल्या आकारानेच घ्यायचे, जसे तुम्हाला लागतील तसे, आणि त्याच्यानंतर आपल्याला त्याच्यात थोडंसं तेल आणि मीठ पण टाकायचं आहे। थोडंसं झाकले मिळाला आणि बिर्याणीमध्ये टाकायला होते आणि तांदूळ मग ह्या प्लेटमध्ये काढायचे। तर 4 ते 5 मिनिट तांदूळ इथे उकळून घेतलेले आहेत मी, आणि ते चाळणीच्या सहाय्याने चाळून घेतले पाणी, आणि उरलेले जे तांदूळ आहेत ते प्लेटमध्ये काढून घेतलेले आहेत। तर इथे तुम्ही तांदूळ बासमती पण वापरू शकता किंवा मग तुमच्या घरी जे नॉर्मल आहेत ते पण वापरू शकता। जर का तुम्ही बासमती तांदूळ वापरले तर टेस्ट आणखीन छान लागेल। तर त्याच पातेल्यामध्ये मी तेल टाकलेलं आहे, 4 पळी तेल टाकलेलं आहे, आणि माझ्याकडे एक्स्ट्राचं बटर होतं उरलेलं, तर तेही बटर मी इथे टाकलेलं आहे फोडणीसाठी। जर का तुमच्याकडे बटर असेल तर तुम्ही टाकू शकता, टेस्ट छान वाढते बटरने, आणि हे ऑप्शनल आहे बटर। कांदा, गोबी, फुलगोबी आहे, अद्रक लसूणची पेस्ट कुठून घेतला, अद्रक लसूण मी, आणि 2-3 हिरव्या मिरच्या, टोमॅटो बारीक चिरून, आणि कोथिंबीर, एक वाटी हिरवा मटार, 1 चमचा जिरे, त्याच्यानंतर मी त्याच्यामध्ये टाकणार आहे हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी दही आहे, एका छोट्या वाटीने वाटी भरून आणि मोठ्या वाटीने अर्धी वाटी। आता याच्यात मी मसाला मिक्स करणार आहे, बिर्याणी मसाला हा वाला पूर्ण पॅकेट। सोबतच टाकते आधी अद्रक लसूणची पेस्ट, त्यानंतर कांदा, भरपूर कांदा घेतला, 3 मीडियम साईजचे कांदे घेतले, आणि हा जो मसाला आहे आता व्यवस्थित असे पेस्ट करून घ्यायचं मिक्स करून। तर हा मसाला आपल्याला नंतर टाकायचा सगळं भाजल्याच्यानंतर, म्हणजे हे कांदा भाजायचं व्यवस्थित लाल होईपर्यंत, आणि त्याच्यानंतर मग फुलगोबी, हे जर मटार आपण वटाण्याची शेंगा घेतलेली आहेत ते टाकायचं, टोमॅटो हे सगळं टाकून नंतर मग सगळं भाजल्याच्यानंतर हे मिक्स केलेलं दह्यामध्ये मसाला तो टाकायचा। आणि हे जे गाजर घेतलं मी ते कापल्यानंतर विसरून गेले होते, नंतर लक्षात आलं आणि हे कट करून घेतलं। आता मी गाजर तर कांदा व्यवस्थित भाजल्याच्यानंतर सगळ्या भाज्या टाकायच्यात आपल्याला याच्यामध्ये, फुलगोबी, मटार, गाजर, आणखीन बऱ्याच जास्त तुमच्याकडे भाज्या त्या, आणि त्या भाज्याला आपल्याला व्यवस्थित चांगलं परतून घ्यायचं आहे थोड्या त्याचा क्रंचीनेस जाईपर्यंत, आणि त्याच्यानंतर वरतून टोमॅटो टाकून ताट झाकून ठेवायचे, म्हणजे भाज्या ज्या आहेत त्या सॉफ्ट होतात आणि टोमॅटोही थोडं सॉफ्ट होतं। आणि आता एकदा मिक्स करून व्यवस्थित हाताने चेक करायचं की भाज्या व्यवस्थित शिजल्या आहेत की नाही, थोड्याशा कच्च्या राहिल्या असतील तरी चालेल कारण की तांदळासोबत आणखी शिजतील त्या। आणि आता दह्यासोबत जी मसाल्याची पेस्ट करून ठेवलेली होती ती आपल्याला याच्यात टाकून द्यायचे आणि व्यवस्थित थोडं 1/2 मिनिट परतून घ्यायचं त्याला। तर हा परतून घेतल्याच्यानंतर त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आणि कोथिंबीर टाकायची। आता हे सगळे एकदा मिक्स करून जे आपण तांदळाचं पाणी काढून ठेवलेलं होतं ते जे मला मसाल्याची वाटी होती मिक्स केलेली त्याला थोडंसं हिसळून घेतलंय मी, कारण की तो पण कशाला वाया घालायचा, ते पाणी टाकलेलं आहे आता मी याच्यामध्ये। आणि आता उकळी आल्याच्यानंतर आता याच्यात टाकायचे तांदूळ जे आपण उकडून ठेवलेले होते, आणि उलथण्याच्या सहाय्याने व्यवस्थित सगळं मिक्स करून आता ताट झाकून ठेवायचं याच्यावरती, आणि थोडा वेळ त्याला छान मवागी शिजू द्यायचे। पाणी कमी असल्यामुळे गॅसची फ्लेम कमीच ठेवायची, पाणी जर का जास्त टाकलं तर आपली बिर्याणी जी आहे व्हेज बिर्याणी सुटसुटीत होणार नाही। तर तयार आहे बघा रात्रीचं जेवण, ही केलेली आहे व्हेज बिर्याणी, पुलाव पण म्हणू शकता तुम्ही, आणि सोबत त्यासोबत केलेला आहे हा रायता आणि लोन्स। तर आहे आज रात्रीचं जेवण, तुम्हाला कशी वाटली ही बिर्याणीची रेसिपी मला कमेंट करून नक्की सांगा। आता आम्ही सगळेजण मिळून टेस्ट घेऊयात की कशी झाली आहे, आम्ही एन्जॉय करतो। आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा, व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करा। तुम्ही नका भेटूया व्हिडिओच्या बघायला, तोपर्यंत बाय, गुड नाईट।